हे गणपती बाप्पा, तुम्हाला सगळं काही माहीत आहे, तुम्हाला काही सांगायची गरजच नाही। तुम्हाला माहीत आहे उद्या रक्षाबंधन आहे। सर्व मुली आप आपल्या भावांना राखी बांधतील आणि मी गरिबासारखी त्यांच्याकडे पाहत बसेल। हे देवा, तुम्ही मला भाऊ का नाही देत? गणपती बाप्पा, मला एक भाऊ द्या, एक भाऊ द्या। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मला एक भाऊ द्या। हे गणपती बाप्पा, आज तुम्ही काहीतरी चमत्कार करा, नाहीतर बाईंना आजारीच पाडा, ज्यामुळे त्या शाळेत येणार नाहीत। बाबा म्हणतात देवाला सगळं काही माहीत असतं, मग तुम्हीच सांगा
यामध्ये माझी काय चूक? घरातील सगळी कामं मलाच करावी लागतात, त्यामुळे रोज शाळेला उशीर होतो, मग माझा अभ्यास पण पूर्ण नाही होत, म्हणून बाई मला रोज मारतात। म्हणून तुम्ही माझी प्रार्थना ऐका आणि काहीतरी चमत्कार करा। बरं, मी येते। काहीतरी चमत्कार करा हा गणपती बाप्पा। इकडे सरस्वती। रोजच्या सारखाच पुन्हा उशीर आणि अभ्यासही केला नसेल। हात पुढे कर। जा बाहेर पुन्हा तू बिरा, आणि उद्या जर उशिरा आलीस आणि अभ्यास केला नसेल तर वर्गात याची गरज नाही। बाहेर सुना तू बिरा, जा। काय झालं बेटा, तुझं कोणाबरोबर भांडण झालं की काय? तुझी तब्येत ठीक आहे ना? काय झालं सांग ना, सांग ना बेटा। उद्या शाळेला सुट्टी आहे। सुट्टी? सर्व पोरं खुशीत आहेत आणि तू आपली उदास। तशी गोष्ट नाहीये बाबा। मग काय आहे? उद्या रक्षाबंधन आहे। मला वाटलं परीक्षा सुरू झाली की काय। बाबा तुम्ही जा तिकडं, मला नाही बोलायचं तुमच्या बरोबर। बेटा तुला काय पाहिजे? मला भाऊ पाहिजे। बोला ना बाबा, मला उद्या भाऊ पाहिजे। देणार मला भाऊ? कुठून आणू मी भाऊ? कुठूनही आणा, मला माहित नाही। मी तुमच्याशी बोलते बाबा। हे गणपती बाप्पा, तुम्हाला सगळं काही माहित आहे, तुम्हाला काही सांगायची गरजच नाही। तुम्हाला माहित आहे उद्या रक्षाबंधन आहे। हे
आपल्या भावांना रागी बांधतील आणि मी गरिबासारखी त्यांच्याकडे पाहत बसेल। हे देवा, तुम्ही मला भाऊ का नाही देत? गणपती बाप्पा, मला एक भाऊ द्या, एक भाऊ द्या गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मला एक भाऊ द्या। Oh, my God.